कुडाळच्या सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळ यांच्या वतीनं शुक्रवारी मायक्रॉन वायरपासून शोभिवंत वस्तू बनवण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला असून 30 प्रशिक्षणार्थी सहभागी झाल्या होत्या. कुडाळच्या मराठा समाज सभागृहात मायक्रॉन वायरपासून शोभिवंत वस्तू बनवण्याच्या या प्रशिक्षण वर्गाला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर दीपाली काजरेकर, नंदू गावडे, भगिनी मंडळाच्या सदस्या सौ जे व्ही परब, सौ रेखा राऊळ, सौ रश्मी नेंबळेकर, सौ पल्लवी नाईक, सौ रेवती राणे उपस्थित होत्या. या कार्यशाळेत 30 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून ही कार्यशाळा 2 दिवस सुरू होती. सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळानं गेले कित्येक दिवसांमध्ये प्रशिक्षणावर आधारित उपक्रम राबविलेले आहेत. या मंडळाचा हेतू असा आहे की महिला घरगुती काम करून त्यांचा जो सवडीचा वेळ असतो तो वेळ जर त्यांनी वापरला आणि अर्थोत्पादन केलं तर त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त होतं, त्यांच्या व्यक्तिमत्वाला उजाळा प्राप्त होतो आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आणि या दृष्टीनं आमचं महिला मंडळ कौशल्यावर आधारित प्रशिक्षण वर्ग आयोजित करत आहे. या अनुषंगानं आम्ही कागदी पिशव्या तयार करणं, अगरबत्त्या तयार करणं, मेणबत्त्या तयार करणं याचे प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहे. वैशिष्ट्य असं की कागदी पिशव्या तयार करण्यामध्ये मेडिकल स्टोअरसाठी आवश्यक असणाऱ्या कागदी पिशव्या, बेकरी प्रॉडक्टसाठी आवश्यक असणाऱ्या कागदी पिशव्या, किराणा सामानासाठी 1 किलो 2 किलो एवढ्या सामानासाठी आवश्यक असणाऱ्या कागदी पिशव्या, इथपासून ते थेट मोठ्या वस्तू, गिफ्ट, साड्या यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण वर्ग आम्ही घेतलेले आहे. आणि या प्रशिक्षण वर्गामध्ये सुमारे 70 महिलांनी भाग घेतलेला होता आणि त्यातील काही महिलांनी मेडिकल स्टोअरसाठी आवश्यक असणाऱ्या कागदी पिशव्या बनवून बाजारपेठेमध्ये विकण्यास प्रारंभ केलेला आहे. या वर्गाला उत्तम प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही तागाच्या कापडापासून शोभिवंत वस्तू बनविण्याचा प्रशिक्षण वर्ग घेतला. या प्रशिक्षण वर्गामध्ये 7 प्रकारच्या शोभिवंत बॅगा बनवण्याचं प्रशिक्षण आम्ही दिलं आणि यातून महिलांनी स्वतः शोभिवंत वस्तू निर्माण केलेल्या आहेत, त्याचं प्रदर्शनसुद्धा आम्ही मांडलेलं होतं. राकेश तुळसकर, कोकण नाव, कुडाळ.